सकाळी शाळेत जाण्याची वेळ असो दुपारी शाळेतून परत येण्याची वेळ असो त्यावेळेला घरात रेडिओ चालू आहे आणि घर रेडिओवरती रे आपण बाबूजींची गाणी ऐकली नाही असं मला तरी वाटत नाही एक एकाही एकही मराठी घर असेल जवळजवळ ती चौथीत वगैरे असेल तेव्हापासून मी तबला शिकत होतो ते मी अकरावीपर्यंत तबला शिकत होतो माझ्या मास्तरांकडे खूप पॅशनेटली पा, पा, गातो मी ते आय हॅव अ पॅशन फॉर सिंगिंग स्मिता बन्सल तिला ते प्रत्येक गोष्टी मी समजावून सांगत होतो गारवा म्हणजे काय आहे पाण्यावर सर 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 पार आता म्हणजे पारवा <laughs> म्हणजे काय तर या सगळ्या गोष्टी तिला समजावत समजावत मग आम्ही ते गाणं केलं काल आलेला माणूस आहे त्याला माझं काम माहिती नाहीये ती माझी चूक आहे का त्याची चूक आहे माणूस म्हणून चांगले असलात ना तर आजूबाजूचं सगळं बदलतं तुम्ही एकदा माणूस चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करून बघा सर सर शिरवे घेऊन यावा वेळा पाऊस वारा अंगणी पडावा मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे गप्पांच्या मिसळ नावाचा माझा जो पॉडकास्ट आहे त्याला तुम्ही फार छान प्रतिसाद देत त्याबद्दल सगळ्यात आिथे धन्यवाद माझं नाव आहे आर जे ज्ञानेश्वरी आणि आज माझ्यासोबत जी व्यक्ती स्टुडिओमध्ये आहे खरं तर मला माहित नाही मिरचीच्या आमच्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना कधी तुम्ही पाहिलंयत की नाही त्यामुळे मला फार भारी वाटते की या निमित्ताने त्यांच्यासोबत गप्पा होणार आहेत आणि मी प्रश्नांकडे येण्याच्या आधी मला त्यांचं खूप मनापासून स्वागत करायचं सुनील बर्वे माझ्यासोबत आहेत सुनील सर खूप स्वागत आणि धन्यवाद की तुम्ही आलात मला खरंच खूप छान वाटतं थँक्यू थँक्यू व्हेरी मच ज्ञानेश्वरी मी तुझे पॉडकास्ट काही बघितलेले आहेत ओझर ते पाहिलेत काही क्लिप्स आलेत माझ्याकडे ते पाहिलंय त्यामुळे आय वॉज ऑलवेज कीन टू यु नो टॉक टू यू मे बी नॉट ऑन कॅमेरा ऑर मे बी ऑन द माईक पण तरी असं एक गप्पा मारायला मजा येईल तुझ्या बरोबर असं वाटलं होतं आणि आज तो योग जुळून मला so yes. so <laughs> हे विचारायचं मी ठरवलेलं की सुनील बर्वे या व्यक्तीला मी जेव्हा भेटीन तेव्हा मी त्यांना सगळ्यात आधी हे विचारेन की इतकं फ्रेश आणि इतकं चिरतरुण कसं काय राहता येतं तो म्हणजे काय हा मुद्दा काय आहे की असं कसं होऊ शकतं की एक व्यक्ती म्हणजे वेळ चाललाय पुढे पण दिस पर्सन इज नॉट एजिंग आत्ता तर करिअर सुरू झालं सुरुवात <laughs> 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 कवाल कवाल पण खूप सुंदर निमित्त आपल्याला सापडले खर तर गप्पा मारण्यासाठी स्वरगंधर्व सुधीर फडके नावाचा हा चित्रपट ऑलरेडी रिलीज झालेला आहे तुमच्यापैकी अनेक जणांनी कदाचित फिल्म पाहिली सुद्धा असेल त्याच्याबद्दलच भरपूर काय काय तुम्ही सोशल मीडियावरती लिहित आहे त्यामुळे मीच आगाऊपणे टीमच्या निमित्ताने टीमच्या वतीने तुम्हाला सगळ्यांचे आभार मानते कारण खूप भारी वाटतं जेव्हा एखादा मराठी चित्रपट येतो आणि लोक तुम्हाला काय वाटेल जे वाटेल ते ते सोशल मीडियावरती लिहतात आणि व्यक्त होतात आणि तो वेळ काढतात त्यामुळे इट इज अ ग्रेट फिलिंग मला विचारायचंय की खूप इंटरव्ह्यूज झालेत आय एम शुअर sure. hmm. पण तुम्ही जेव्हा त्या गेटअप मध्ये जायचा शूटच्या वेळेला hmm. जी सीन असतील असतील जे डायलॉग्स ते पण तुमचं तुमचं जेव्हा मिळाली मिळाली तुम्हाला बसायला वेळ मिळतोय तेव्हा कसं वाटत होतं त्या गेटअप मध्ये स्वतःकडे बघताना मी खरं सांगू का खूप विलक्षण वाटत होतं मला म्हणजे मी माझ्या भावना आहेत ना ते मी त्या दिवशी सुद्धा एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की मी खरं तर शब्दबद्ध करू शकेन की नाही मला शंका येते म्हणजे मला लिहायची पण आवड आहे आणि मी लिहितो त्यामुळे मी असं ठरवलं होतं की मी मला जे वाटत होतं त्या चित्रपटाच्या दरम्यान ते आपण थोडंसं कुठेतरी मनातलं लिहून काढावं पण मला आय आयम एम स्टील नॉट शुअर की मला ते एक्झॅक्टली शब्दांमध्ये मांडता येईल की नाही आणि म्हणून मी आत्ता आतासुद्धा प्रयत्न करणार आहे काय होत होतं ते कारण ॲज यू you नो know, बाबूजी uh, अर्थात सुधीर फडके हे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि ज्यांनी आपल्या माझ्या पिढीच्याच नाही तर माझ्या आधीच्या पिढीच्या माझ्या आत माझ्या पिढीच्या आणि माझ्या नंतरच्यासुद्धा काही दोन तीन पिढ्यांच्या रे तरी नक्कीच वरती संस्कार केलेले आहेत कारण सकाळी शाळेत जाण्याची वेळ असो दुपारी शाळेतून परत येण्याची वेळ असो किंवा दुपारी शाळेत जाण्याची वेळ असो काही कॉलेजची वेळ असो काही त्यावेळेला घरात रेडिओ चालू आहे आणि घर रेडिओवरती आपण बाबूजींची गाणी ऐकली नाहीत असं मला तरी वाटत नाही एकाही एकही मराठी घर असेल आणि हे संस्कार आहेत ना आपल्यावरती अनाहूतपणे कुठेतरी होत होते त्याच्याबद्दल आपल्याला असं काही सांगितलं गेलं नव्हतं की हे तुमच्यावरती संस्कार होतात पण ते जे आपोआप संस्कार होतात ना म्हणजे जसं आईवडिलांचं एक वागणं असतं ते आपण नकळत आपणही तसंच वागायला लागतो ते काही कोणी मुद्दा म्हणून तुम्हाला शिकवत नाही तसे हे संस्कार तुमच्यावरती झालेले आहेत या गाण्यांचे बाबूजींचे असतील श्रीनिवास खळ्यांचे असतील कितीतरी जण यशवंत देव असतील मंगेश पाडगावकरांच्या कविता असतील शांता शेळके या इतकी मोठी मोठी ही व्यक्तिमत्व होती गमाडगुळ करा अर्थातच चित्रपटा या चित्रपटात आहेतच त्यामुळे ह्या सगळ्यांचे ना आपल्यावरती इतके संस्कार झालेले आहेत आणि ह्या ज्यांचे आपल्यावरती अनेक संस्कार झालेले आहेत उत्तम पद्धतीने त्या एका व्यक्तीचं आपल्याला व्यक्तिचित्रण करायचं आहे ते ही सिनेमामध्ये आणि ते सिनेमामध्ये करायचं आहे ते फक्त एखादी छोटीशी डॉक्युमेंटरी आहे असं नाही आहे तर तो प्रॉपर अडीच तासाचा एक सिनेमा असणार आहे जो आणि सिनेमा जसं म्हणतात ना की त्याला एक काय म्हणतात त्याला आर्कायव्हल व्हॅल्यू असते जे अनेक वर्ष पुढची लोकं बघणार आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये करताना आपल्याला ते खूप जबाबदारीने केलं पाहिजे बाबूजींच्या काही लकबी होत्या ज्या अगदी सहज कोणीही नक्कल करू शकेल त्या लकबींची पण ती नक्कल वाटली असती ना तर ते कुठेतरी त्यांना डागाळलं गेलं असतं की काय असं वाटतं त्यांच्या इमेजला आणि ते मला नको होतं मला असं वाटत होतं आणि त्यामुळे मी जेव्हा जेव्हा कुठलाही सीन करत होतो आणि कसं आहे आपल्याला गाणं गातानाचे बाबूजी माहिती आहेत पाहिलेत खूप जणांनी पाहिलेत अजूनही पाहता येईल यूट्यूबवरती त्यांचे अनेक व्हिडिओज आहेत तर त्यांच्या लकबी ज्या आहेत गातानाच्या त्या माहिती आहेत पण ते खरं आयुष्यात वावरताना तुझ्या माझ्याशी बोलताना किंवा गदिमानची त्यांची इंटरॅक्शन होताना राजभवनची इंटरॅक्शन होताना ते कसे बोलत असतील ह्या मात्र गोष्टी त्या इमॅजिन करून त्यातल्या काय गोष्टी घेता येतील हे सगळं एकत्र मला आणायचं होतं आणि तेही खूप स्वाभाविक पद्धतीनं यावं hmm. असं मला वाटत होतं त्यामुळे मी खरंच मी आता बोलतो आहे बडाबडा पण hmm. माहीत नाही मी एम आय मेकिंग सेन्स म्हणजे मला खूप खूप जबाबदारीनं ही भूमिका आपल्याला पार पाडायची आहे एवढं एक लक्षात होतं आणखी त्यांच्या सगळ्या लकबी जितक्या स्वाभाविक पद्धतीने येतील तितक्या आणण्याचा प्रयत्न करायचा एवढंच मी ठरवलं होतं किती कमाल आणि मी एक मी जेव्हा ही फिल्म बघितली ना तेव्हा मला हेच खूप भारी वाटलं की आता माझ्या पिढीने त्यांना पर्सनली नाही बघितलंय आम्ही त्यांची गाणी ऐकली आहेत अजूनही म्हणजे खरं सांगायचं तर मराठी गाणी म्हटल्यानंतर अजूनही माझी सगळीच आवडती गाणी बघायला गेलं तर त्यांची आहेतच बाय डिफॉल्ट पण त्यांना गाताना मी प्रत्यक्ष नाही बघितलंय त्यांना बोलताना मी प्रत्यक्ष नाही बघितलंय सो so, या चित्रपटामध्ये तुम्ही जी भूमिका साकारली दॅट इज माय इंटरप्रिटेशन की ते असे असले असते राईट आणि हे फॉरएव्हर आहे म्हणजे हे जर झालं नसतं तर माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता शोधण्यासाठी की बरुण ते ऍज ऍज अ माणूस कसे वावरायचे काय करायचे त्यांचे हातवारे कसे असायचे हावभाव कसे असायचे त्यामुळे मला असं वाटतं बायोपिक कोणत्याही व्यक्तीचं बनवण्यामागे ही एक खूप छान हे मूल्य सुद्धा त्याच्यात आहे आम आम की आमच्यासारख्या लोकांना आमच्या या पिढीला किंवा नंतरच्याही हे फॉर एक डॉक्युमेंटेशन झालेलं आहे आणि आमचा रेफरन्स <laughs> पॉइंट हा असणार आहे की yeah. आता कदाचित <laughs> बाबूजी म्हटल्यानंतर तुमचा चेहरा डोळ्यासमोर येईल कारण दॅट oh. इज व्हॉट वीव सीन राईट oh, right? oh, त्यामुळे सगळ्यात धन्यवाद तुमच्या संपूर्ण yes, टीमला म्हणजे तू आता बोलतेस त्याच्यावरून तुझ्या लक्षात ना की असं होतं ना सर बऱ्याच वेळेला की ही सगळी खूपच एवढी माणसं आहेत म्हणजे यांचा काय आपण विचार करणार असं होतं पण या या अशा एखाद्या कलाकाराचं रेप्रेझेंटेशन माणूस म्हणून करताना ते थोडस कधी कधी ट्रिकी असतं त्यांना फक्त माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे बघणं निश्चितच ट्रिकी असतं कारण कसं आहे आता शी, शी शेवटी ना तुम्ही जेव्हा एखादा चित्रपट करता तेव्हा तुम्ही त्यांच्या ज्या त्यांचं आयुष्य इतकं विस्तीर्ण इतकं मोठं आहे जवळजवळ जो जो साठ वर्षांचं सा तर त्यांची कारकिर्द आहे असं धरून चालू आहे आपण आणि त्या साठ वर्षांमध्ये त्यांना काय काय फेस करावं लागलं असेल कधी कधी असेही प्रसंग आले असतील ना त्यांच्याही आयुष्यात की त्यांना वेळ नसेल झाला आणखीन त्यांनी कोणाचं तरी ऐकलं नसेल त्यांनी कमिट केलं असेल पण त्यांनी ते पू कमिटमेंट पूर्ण करू शकले नसतील असंही झालं असेल जे आपल्याला माहीत सुद्धा नाही आहे त्यामुळे पण आपल्यापर्यंत ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्यातल्या ज्या चांगल्या उत्तम गोष्टी आहेत आणि ज्यातून त्या व्यक्तीचं एक पर्सनॅलिटी उभी राहील अशा पद्धतीच्याच गोष्टी आपण नेहमी पिक अँड चूज करतो आणि त्या आपल्या नरेशनमधून किंवा आपल्या सिनेमातून दिसतील असं बघतो आता अर्थातच त्यांच्या आयुष्यात जो एक अतिशय दुर्दैवी प्रसंग घडला जिकडे त्यांना त्यांच्या मित्रांनी फसवलं आणखी त्यांच्यावरती आळ घेतला गेला आणि मग त्यांना घरातून बाहेर काढलं गेलं हे प्रसंग सुद्धा असे प्रसंगसुद्धा आहेतच की त्यामुळे त्याच्यात त्यांचा दोष नव्हता पण हे खूप नंतर त्या मामांना वगैरे कळलं आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या आम्हाला इन्कॉर्पोरेट करायच्या असून सुद्धा चित्रपटामध्ये योगेशची ती अडचण होती की किती दाखवायचं आणि काय काय दाखवायचं त्यामुळे तुम्हाला शेवटी त्याची एक मर्यादा सुद्धा सांभाळावी लागते मग त्याच्यात जे उत्तम असेल ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो तो मला वाटतं झालाय या चित्रपटातून असं दिसतं आणि मला असं वाटतं की तुमची जी गाण्याची आवड आहे ना ती सुद्धा अगदी तुम्ही जरी ते कॅरेक्टर प्ले करत असलात तरी सुद्धा ती गाण्याची मूलभूत आवड असल्यामुळे कदाचित तुम्ही म्हणजे मी हे, हे गेसवर काय की कदाचित थोडस म्हणजे ते कामाचा भाग आहे वगैरे हे जरी आपण तरी पण जर तुमच्या आयुष्यात गाणं नेमकं कधी आलं आणि कसं आलं माझ्या आयुष्यात गाणं खूप लहानपणी मी शाळेत असतानाच गाणं आलं खर तर त्याची सुरुवात तबला शिकण्यापासून झाली त्यामुळे म्हणजे मी जवळजवळ ती चौथीत वगैरे असेल तेव्हापासून मी तबला शिकत होतो ते मी अकरावी पर्यंत तबला शिकत होतो माझ्या मास्तरांकडे आणि मग तिकडे दोन तीन वर्ष झाल्यानंतर तबला त्याचा एक गुरुपौर्णिमा नचा एक कार्यक्रम असतो टिपिकल की ज्याच्यामध्ये हो। तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना सहभाग घेता येतो गे हो। त्यामुळे त्या गुरुपौर्णिमेला आम्ही नेहमी परफॉर्म करायचो मी आणि माझा एक मित्र आहे जो आता एक खूप मोठा फेमस डॉक्टर आहे ऑर्थोपॅडिक सर्जन आहे तर तो आणि मी अश्विन सामंत म्हणून आम्ही दोघं जण पेटी आणि तबला तो पेटी वाजवायचा आणि मी तबला वाजवायचो असं आमचं ठरलेला असायचा कार्यक्रम दोन गाणी आम्ही वाजवायचो त्या कार्यक्रमाला बसल्यावरती मला असं लक्षात आलं की अरे हे तर माझ्यासारखे माझ्याबरोबरची मुलं वाजवतातच आहेत पण त्या सर मग आमचे वॉयलिनसुद्धा शिकवतात त्यांचे वॉयलिनचे स्टुडंटसुद्धा आहेत त्यांचे गाण्याचे सुद्धा स्टुडंट्स आहेत आणि मग ते, ते त्याच्यात मी रमत गेलो आणि <सवी> मग मी क्लासमध्ये क्लासचा वेळ संपल्यानंतर त्यांचे गाण्याचे क्लासेस असायचे त्या गाण्याच्या क्लासला बसायचो मग मी त्या मुलांना ते शिकणाऱ्या मुलांबरोबर साथ करायचो धबल्याची असं काय काय सुरू करायचो आणि तिथे माझी गाण्याची आवड माझ्या आईच्या लक्षात आली आणि म्हणून मला तिने गाण्याच्या क्लासला घातलं आणि मग मी गाण्याच्या परीक्षा सुद्धा दिल्या मग दोन तीन परीक्षा झाल्या पण बाय द टाईम तुला माहिती आहे दहावी आल्यानंतर आपल्या घरात काय होतं की चला आता दहावी आली आता तुम्ही लक्ष द्या एकच गोष्ट असली पाहिजे ऍबसुल्युटली त्यामुळे मग मी ते गाणं तिथे थांबलं माझं तरी सुद्धा चार परीक्षा मला वाटतं मी गांधोर महाविद्यालयाच्या परीक्षा दिल्या आणि त्याच्यानंतर परत गाणं चालूच राहिलं माझ्या आयुष्यात कारण मी पहिलं नाटक जे केलं अफलातून त्यामध्ये मी लीड सिंगरच होतो आणि आनंद मोडकांचं म्युझिक होतं आणि त्याच्यात एक बावीस तेवीस गाणी होती ज्याच्यातली दहा बारा गाणी आम्ही सगळे मुलं गायचो आणि ते मी लीड करायचो आणि मग माझ्याबरोबर सगळेजण गायचे असं असं होतं ते त्यामुळे ते गाणं चालूच राहिलं त्याच्यानंतर चा मोरूची माशी केलं त्याच्यात सुद्धा गाणी होती चार चौघीमध्ये गाणं होतं असं लग्नाची बेडी केली त्याच्यात गाणी होती असं ते गाणं हा चालूच होतं श्री तशी मध्ये गाणं होतं सो गात होतो मी सगळ्या नाटकांमधून आणि मला खूप पॅशनेटली गातो मी ते मला किती सुरात गातो आणि किती गातो मला माहीत नाही बट आय हॅव अ पॅशन फॉर सिंगिंग अँड म्युझिक असं मी म्हणेन मी काही दिग्दर्शक जेव्हा इथे स्टुडिओमध्ये आलेले तेव्हा ही एक कॉमन थीम मला जाणवली म्हणून हा प्रश्न विचारते की hmm. ते नेहमी म्हणायचे की जरी आम्ही दिग्दर्शक असलो तरी आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही चित्र बघा किंवा तुम्ही पेंटिंग बघा त्याचाही अभ्यास करा त्याचाही कुठेतरी तुमच्या कलेमध्ये परिणाम होत असतो आता इथे अभिनय आणि गाणं हे जर आपण घेतलं तर गाण्याचा परिणाम अभिनयामध्ये झाला अभिनंद किंवा अभिनयाचा गाण्यामध्ये झाला हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट होतो म्हणजे मी एकतर भावना असलेली गाणी म्हणतो म्हणजे भावगीतं म्हणतो असं तू म्हणलीस तरी चालेल मी काही क्लासिकल सिंगर नाही आहे दो मला ते खूप आवडतं पण तरी जो मी तसा सिंगर नाही आहे त्यामुळे अर्थातच जर का गाण्यामध्ये भाव होतायचे असतील तर मला ॲक्टर म्हणून त्याचा उपयोग होतो आणि सिमिलरली जसं मी ॲक्टिंग करत असताना मला कुठल्या नाटकात कुठल्या सीनला कुठल्या प्रकारचा सूर लावला पाहिजे mm -hmm. हे सुद्धा मला कळतं ते त्या गाण्यामुळेच कळतं कदाचित mm -hmm. कारण जर का एखादं गंभीर नाटक असेल ना तर त्या गंभीर नाटकाची सुरुवात एका पर्टिक्युलर नोटनी जर का सुरू झाली ना तर तिथून पुढे हो mm -hmm. ते नाटक नेण्यासाठी उपयोगी पडतं इन द सिमिलर वे जर का तुमचं ते नाटक विनोदी असलं तर तुम्ही ते अत्यंत गंभीर सुरात लावलत ना तर ते त्याला पिकअप व्हायला वेळ लागतो त्यामुळे त्याचा एक वेगळाच सूर असावा लागतो आणि त्या वेगळ्या सुरात तुम्हाला नाटकाला सुरुवात अरे कुठे गेला रे तो इथून सुरुवात तुम्हाला करावी लागते mm. तर ते सुद्धा तेवढ्या जोरात येतात ह्या सगळ्या गोष्टींचा जो काय म्हणतात वापर आहे ना mm. त्या संगीताचा त्या संगीताच्या जे काही मला नॉलेज आहे त्याचा तो तिथे होतोच निश्चितपणाने आणि परत तू जर का ऑब्झर्व केलंस तर सिनेमामध्ये कधी पहिल्यापासून शेवटच्या सीनपर्यंत शूटिंग होत नाही क्रॉनॉलॉजिकली मधलाच सीन उचलला जातो पण तुला जर mm. का तो सूर तू कुठला असणार आहेस आणि कुठल्या सुरावरती तू तो सीन करणार असेल जर का तुझं प्लॅनिंग असलं तर इट बिकम्स दॅट इझी दॅट ऍक्टर टू पोर्ट्री दॅट पर्टिक्युलर आता आपण जे बोलतोय ते बंद स्टुडिओ मध्ये बोलतोय इमॅजिन की हे वॉल्स नाही आहेत या वॉल्स नसताना आपण ज्या लेवलला बोलू हुँ. ते लेवल वेगळी असेल तो सूर वेगळा असेल तो पिच वेगळा असेल सो so, तेवढं सगळं किंवा आ, आता आपण स्टेजवरती आहोत आणखी समोर ऑडियन्स आहे तर त्या ऑडियन्सला तुला संबोधायचं असताना तुझं तुझी जी फेक असते आवाजाची ती तितकी वाढते जरी का माईक इथे असला तरी सुद्धा ऑटोमॅटिकली वाढते ते नकळत होत पण जसं आता गाणं आहे ज्याचा आपल्याला दिसून येतोय हा परिणाम अजून अशा कोणत्या कलांची तुम्हाला आवड आहे म्हणजे जसं फक्त अगदी चित्र बघणं सुद्धा असू शकतं आपण त्याचा भाग असणं गरजेचं नाहीये पण तुम्हाला असं वाटतं की तुमचा एक दृष्टिकोन बनवण्यामध्ये या सगळ्या कलांचा सुद्धा थोडासा भाग आहे So, मला मला खूप मला सगळ्याच ना खूप अप्रूप आहे hmm. आणि मला त्या सगळ्या कला मला यायला हव्यात असं मला खूप वाटतं मला त्या इन्स्टावरती कोणीतरी कॅलिग्राफीमध्ये काही करत असलं ना तरी सुद्धा मी आय गेट हुक टू इट कोणी जर का त्या पेपरचं काही करत असलं काय म्हणतं त्याला ओरिगामी करत असलं सुद्धा मी तेही बघत बसतो आणि मी करून बघतो ते तो व्हिडिओ सेव्ह करून मला ते करून बघायला आवडतं मी एका मालिकेमध्ये बेदुणे दहा नावाच्या मालिकेमध्ये मी असं तो कॅरेक्टर हे केलं होतं ज्याच्यात तो ही हीज अन आर्टिस्ट इन दॅट सिरियल तर त्याचं मी तो ओरिगामी करत बसला आहे आणि काही ना काही बटरफ्लाय करून दाखवते वगैरे असं सगळं हे ठेवलं होतं सो ह्या so, सगळ्या गोष्टी मग रांगोळीची कला असेल किंवा बऱ्याच कला आहेत ना ज्या मला नेहमीच मला त्याचा अप्रूप वाटतं आणखीन त्या आपल्याला यायला हव्यात असं वाटतं मला ची सुद्धा कला एक कलाच आहे खरं तर त्यामुळे एखादी गोष्ट बनवायची असेल हा आता माईकचा स्टँड आहे आता हा स्टँड का असा बनला असेल इथे त्याला पिवट का असेल तो पिवट कसा बनला असेल त्याच्यासाठी आतमधलं गेज किती असेल वगैरे या सगळ्या गोष्टीचं जाणून घ्यायला खूप आवडतं मग ते लेथ मशीनवरती ते कसं करतात ते मला मला प्रचंड कुतूह कुतुहल आहे एक्झॅक्टली मला खूप प्रत्येक गोष्टीचं कुतूहल आहे आणि विमान उडत तिथपासून ते अगदी माझी <laughs> चालते इथपर्यंत मला सगळ्या गोष्टीच म्हणजे कुतुहल आणि किती मला इतकं नवल वाटतं आणि भारी वाटतं आता काही शिकण्यासारखी गोष्ट आहे मला असं वाटतं की फक्त बऱ्याच वेळा असं होत सर की आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आपला उदरनिर्वाह आहे त्याच्यातच आपल्याला कुतुहल वाटत राहतं कारण लगेच इनपुट आणि आउटपुट जोडता येतं आपल्याला पण इन जनरल अशी जी जी अशी माणसं असतात ज्यांना आयुष्याबद्दल किंवा आजूबाजूला घडणाऱ्या कोणतरी तिसऱ्याच गोष्टीबद्दल सुद्धा कुतूहल वाटतं त्यांच्याबद्दल मला खूप कुतूहल वाटतं <laughs> की हे कसं काय एवढं कवा का जसं तुम्ही आता माईकचं सांगितलं म्हणजे मी रोज स्टुडिओमध्ये येते मी हा नाही विचार केला कधीच की हा माईक असंच काय आहे <laughs> पण तो तुम्ही केलं तरी आता तुम्ही बोलून दाखवलं तेव्हा माझी ट्यूब पेटली पण जर तुम्ही सिरियल्स बद्दल पण म्हणालात अगं इतकंच काय मी डोंबराचा खेळ चाललेला असतो ना तर ते सुद्धा बघत बस आजकाल किती रेड झाले पण दादर मध्ये होतात अजूनही ती मुलगी अशी चालत असेल आम्ही इमॅजिन करत असतो की काय वाटत असेल आता तिला कसं करत असेल व्हॉट मस्ट बी हर बॅलन्स असं सगळं खूप मला त्याचा त्याच्याविषयी अप्रूप आणि कुतूहल आहे तू लिस्ट तसं आणि त्यानंतर मला असं वाटतं थोडस आपला विलास पण होतो की असं होत असेल का वगैरे अगं ट्रेन हे किती काय म्हणतात त्याला की मेंदूला चालना देणारं साधन आहे माहिती आहे का मी जेव्हा जेव्हा असं ट्रेननी जायचो पूर्वीसुद्धा तेव्हा मी प्रत्येक वेळेला इमॅजिन करायचं एखादी बिल्डिंग दिसत असते तेव्हा आणि थांबली ट्रेन की अरे बापरे इतक्या खिडक्या दिसत आहेत या प्रत्येक खिडकीमध्ये आणि प्रत्येक घरामध्ये आत्ता काहीतरी वेगळा माहोल असणार आहे आणि वेगळं काहीतरी चालू असणार आहे कोणीतरी बाई किचनमध्ये काहीतरी करत असेल एखादी बाई वाढत असेल एखादा माणूस कुठेतरी निघाला असेल एखाद्या घरात काहीतरी दुःखद प्रसंग किती घडतय ना या सगळ्या घरांमध्ये असं मला एक त्याचंही मला कुतूहल वाटतं किती भारी आहे वाव पण मी येणार होते आ, आता थोडस आता मी पहिल्यांदा तर मी खूप वेळा अनेक पॉडकास्टमध्ये माझ्या तोंडूने निघतंच की मला खूप अभिमान आहे मी रेग्युलरली सिरियल्स बघते <laughs> मला आवडतात सिरियल्स बघायला म्हणजे मी कदाचित काही सिरीज मिस करत असेल वेगवेगळ्या ऍप्सवर पण आयम रेग्युलर सिरियल पर्सन ऑडियन्स मला असं जरा दुःख होत की अरे साडेआठची सिरियल असेल असंभ या सगळ्या सिरियल्स केल्या आहेत आणि आता सुद्धा तुमच्या सिरियल्स खूप गाजल्या आहेत मला विचारायचंय की रेग्युलरली रोज जाऊन तीच तीच एक गोष्ट पुढे नेत राहणं आणि सातत्याने ते एक पात्र इतका काळ करणं Hey, as an actor, हे ॲज अन ऍक्टर काय देऊन जातं आणि ॲट अ सेम टाइम ह्याची काही साईड आहे का हे रेग्युलरली करण्यामध्ये uh, मी आधी मला असं वाटतं की मी का करतो याचं मी सांगेन की मला असं वाटतं की तो एक ना म्हणजे आत्ता आत्ता मला रिअलाईज व्हायला लागलं आहे की तुमचा एक रियाज असतो ना hmm. जसं गायक दररोज सकाळी बसून तंबोरा लावून रियाज करतो तो काही दररोज कार्यक्रम करत नाही पण त्याचा रियाज जसा चुकत नाही तसा मला वाटतं नटाचासुद्धा एक रियाज कंटिन्युअसली चालू असणं खूप आवश्यक असतं आणखीन मालिका मालिकांमध्ये माझा तो रियाज होत राहतो मला वेगवेगळे वेग प्रसंग मिळतात वेगवेगळ्या वेग नवीन नवीन नवी नटांबरोबर काम करायला संधी मिळते माझा पेशन्स एक ॲक्टर म्हणून सुद्धा वाढतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मालिकांमधून मला मिळतात आणि त्याच्याबरोबरीने तुमचं जे आर्थिक स्थैर्य असतं तुम्हाला घरात जे लागतं ते सुद्धा मिळतच असतं की त्यामुळे तुम्ही त्याला निगेट करू शकत नाही आणि मला असं वाटतं की मलासुद्धा हे आयुष्यात खूप उशिरा कळलं म्हणजे मी मालिका अगदी सत्याऐंशी सालापासून करतोय जेव्हा तेरा भागांचीच मालिका होते तेव्हापासून मधला एक काळ होतं नव्वद ते दोन हजार सालापर्यंत अठ्ठ्याण्णव सालापर्यंत साधारण फक्त दूरदर्शनवरच्याच मालिकांमध्ये मी खूप काम केलं आणि नाटकाचे प्रयोग करायचो तर त्या मालिका तेव्हापासून मी काम करतोच आहे करतोच आहे करतोच आहे आणि आज आजपर्यंत म्हणजे अगदी तेवीस सालापर्यंत माझी सहकुटुंब सहपरिवार चालू होती तिथपर्यंत मी रेग्युलरली नाटक का, मालिकांमधून काम केलं या मालिकांनी मला हेच दिलं मला असं वाटतं की जे मा मी कालच्यापेक्षा आज बरं काम करायला लागलो आहे कारण त्या मालिकांमधला माझा रियाज चालू होता म्हणून त्यामुळे ते एकतर मला मालिकांनी दिलं आणि फ्लिपसाइड विचारशील म्हणशील तर एकच होतं की मोठ्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज कधी कधी तुमच्याकडे येतात मी एखादी फिल्म करायची असली आणि त्याचं आउटडोर शूटिंग असलं तर मात्र तुम्हाला तुमच्या कमिटमेंटमुळे त्या करता येत नाहीत एखादं नाटक तुम्हाला करायची इच्छा असली सुद्धा तुम्हाला ते करता येत नाही घरचे अनेक प्रसंग तुम्हाला मिस करावे लागतात कारण ते दररोज जाऊन केलं पाहिजे कारण ते दररोज एक एपिसोड आला पाहिजे आणि तो काय म्हणतात त्याला की तो नळ आहे तो सोडलेलाच असतो सतत त्यामुळे ते इट शुड फ्लो इट शूड कीप फ्लोईंग असं आहे ते पाणी त्यामुळे ते थांबवता येत नाही आणि यू से की आज मी जर आजारी येतं मी नाही येत मला आजारी असलो तरी जावं लागतं माझी मुलगी आजारी असली तरी सुद्धा मला जावंच लागतं दोन सीन्ससाठी का होईना सो so, ती ती एक त्याची फ्लिपसाईड आहे असं मी म्हणेन बट तुम्ही त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघितलं तर खूप काही देऊन जातात मालिका एवढं नक्की आणि प्रयोगाचं सुद्धा तेच आहे की मग mm. तू तसं विचार केला असताना yeah. तर एक नाटक करतो त्याचं एक दीड महिना आपण रिहर्स रिहर्सल करतो महिन्यानंतर त्याचा तोच प्रयोग आपण दीनानाथला करतो दुसऱ्या दिवशी बोरिवलीला करतो मग डोंबिवलीला करतो मग पुण्याला जातो मग नागपूरला जातो नाशिक सगळीकडे तोच प्रयोग आपण करत असतो पण तरी सुद्धा ते नाटक जसं ग्रो होत जातं mm. तसं तुम्ही सुद्धा कारण ग्रो होत जातं म्हणजे ॲक्च्युली तुम्ही नट म्हणून सुद्धा ग्रो होत जात आहे आणि ते होणं फार आवश्यक आहे त्यामुळे ते, ते मालिकांमधून आणि नाटकांच्या सातत्याने काम करण्यामुळे होतं असं मला वाटतं राईट right. पण जसं तुम्ही म्हणालात सर की तुम्ही खूप काळापासून सिरियल्स करताय म्हणजे अगदी लिमिटेड भागांची सिरियल hmm. जिथे होती तिथपासून ते आता जिथे नेसेसरी नाहीये की लिमिटेड भागांचे सिरियल असेल अनेक भाग होतात त्याच्यामध्ये अनेक ट्विस्ट येतात ज्या पद्धतीचे प्रेक्षक आहेत आणि प्रेक्षकांच्या मालिकांकडून ज्या अपेक्षा आहेत त्या दृष्टीने सुद्धा कथानक असतात तसे चेंजेस करावे लागतात ते ऍज अ पर्सन आपल्याला कधी कधी पटले नाहीत तरी सुद्धा आता एखाद्या ता मालिकेच्या सेटवरती रुळणं तुमच्यासाठी किती सहज आहे किंवा त्याच्यामध्ये काही कधी कधी फाईंड युअर सेल्फ इन अ स्पॉट कधी एखाद्या सेटवरती नाही तसं फार नाही घडलं मध्यंतरी एक मालिका ज्याच्यामध्ये अगदीच लिमिटेड एपिसोड्सचीच म्हणतात ना की अगदी चार एपिसोड्सचीच म्हणजे दर शनिवारी दिश्णाजी वगैरे अशी एक, एक मालिका होती तिकडे मी थोडासा अनकम्फर्टेबल झालो होतो कारण <coughs> तिथला प्रत्येकजणच ते तेवढ्याच पुरतं करायचं काम त्याच्यासाठी आला होता आणि <coughs> तो तितका प्रोफेशनली वागत होता जे मला कधी कधी रुचत नाही मला तेवढ्याच पुरतं आलंय तुम्ही आणखीन तुम्ही तुमचं काम करा आणि तुम्ही तुमचे निघा Hmm. या टाइपच कामामध्ये मला इंटरेस्ट अजिबात वाटत नाही कनेक्ट विथ पीपल टॉक टू देम देम नो मोर अबाउट सगळ्या गोष्टी जर का जाणून नाही घेतल्या तर मग कामात सुद्धा ते उतरत नाही ना hmm. मुरणं जे असतं ना ते फार आवश्यक आहे right. आणि मग त्या नटासाठी तुम्ही फक्त त्या भूमिकेमध्ये मुरणं गरजेचं नसतं तर त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा मुरणं आवश्यक असतं hmm. मी घरात वावरतोय तर मी घरात अनोळखी माणसा वावरलो तर मी कसं काम करेन मला तो कुठे सोफा सेट आहे कुठे डिपॉय आहे मी तिथून कसा कसं जाईन मी किचनमध्ये कसं जाईन मी किचनमध्ये कप कसा ठेवीन हात कुठे धुवीन या सगळ्या गोष्टी जर का मी जितक्या सहज स्वाभाविकपणे करेन तितकं ते माझं काम खुलेल ना आणि त्याच्यासाठी मुरणं खूप गरजेचं आहे सो ते असं एखाद्या सिरियलमध्ये झालं होतं माझे माझं पण बाकी मी पटकन रुळतो म माझे पटकन मित्रही होतात आणि मजा येते मला काम करायला नवीन कलाकारांबरोबर विशेषतः काम करायला मजा येते कारण एकतर त्यांच्या चुका झाल्या की मला सांगायला मिळत त्याला त्यांच्यासाठी फायद्याची गोष्ट आय डोंट नो हाऊ दे लुकेटेड पण तरी मला असं मला मजा येते काही गोष्टी वर्कआउट करता येतात त्यांच्याबरोबर नवीन प्रयत्न करून बघता येतात कारण जितके मुरलेले असतात तितके कधी कधी ॲडमेंट आणि स्टबन सुद्धा असतात त्यामुळे ते त्यांचं त्यांचं काम सोडत नाहीत असंही होतं सो यू कॅन यू गेट टू फेस मेनी अँड मेनी पीपल अँड मेनी ऍटिट्यूड ऑल्सो ऍट द सेम प्रयोगच आहे एका प्रकारे मालिका पण बघायला गेलं तर मग तुम्ही पेशन्स बद्दल म्हणालात मला खास करून नॉट जस्ट मालिका पण सगळ्याच नाटक पण असेल किंवा फिल्म पण असेल पण खास करून मालिका कारण ती रोजची एक गोष्ट आहे आणि बांधिलकी आहे पेशन्स किती लागतो एखाद्या कलाकारामध्ये किंवा किती असला पाहिजे सेट वरती गेल्यानंतर तुम्ही ज्या क्षणापासून तिथे पाऊल ठेवता लगेच तुमचा नेसेसरिली सीन नसतो कधी तुम्हाला थांबावं लागतं कधी शॉर्ट रेडी होत असतो mm. हे ओव्हरऑल सगळीकडे होतं oh. जितकी माणसं या क्षेत्रात येऊ इच्छितात mm. आणि आपलं एक अजम्प्शन असतं ना की चार तासामध्ये होईल ना मी जाईन मी करेन संपला विषय पण इन रियालिटी चार ते चौदा होऊ शकतात चौदा तास तुम्ही स्वतःचा मूड तोच कसा ठेवाल की काम करताना तुमचा मूड फ्रेश राहील हे गणित कसं खूप डिफिकल्ट आहे म्हणजे हे सगळं एक्सप्लेन करणं पण तरी मला असं वाटतं की की आपण बघूया फक्त की पेशन्स हा बाळगलाच पाहिजे नथिंग कम्स टू यू एज फास्ट ॲज यू एक्सपेक्टेड टू कम नथिंग सो so, म्हणजे तुम्हाला तुम्ही शिकत असलात तरीसुद्धा ती गोष्ट शिकवता शिकण्यासाठी शिकण्यासाठीसुद्धा तुम्हाला तो एक पेशन्स म्हणजे मला फक्त इथून आता समजा कॉफी बनवायला सांगते आणि कोणते सांगते कारण मशीनमध्ये हे बटन दाबणे हे जमणं वेगळी गोष्ट आहे आणखी नंतर तुम्ही कॉफी ॲक्च्युली बनवायची असते तेव्हा ती कॉफी तुम्हाला किती फेटायला लागते तुम्ही त्याच्यात पेशंटली किती फेटता mm. किती कसं दूध होता किती वॉर्म पाहिजे ते या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आणि ते येण्यासाठी थोडासा पेशन्स लागतो मी तुझं बघून मला तशीच कॉफी येऊ शकत नाही सो सिंपल एक्झाम्पल म्हणून त्यामुळे पेशन्स आहे ना तो लागतोच लागतो आणि यू हॅव टू बी पेशंट अँड यू हॅव टू वेट फॉर द राईट ऑपॉर्च्युनिटी टू स्ट्राईक द हॅमर आय बिलीव्ह हंड्रेड पर्सेंट आपण अर्थात बोललो आपण सिरियल्स बद्दल म्हणालो तुमचं नाव आल्यानंतर हरवेरियमचा उल्लेख येतोच आणि तुम्ही अनेक मध्ये त्याच्याबद्दल सांगितलेलं <laughs> आहे आम्ही प्रेक्षकांच्या वतीने मी एक सांगून टाकते नंतर तुम्ही मला मेसेज कराल म्हणून की आम्ही वाट बघतोय पुन्हा एकदा हरवेरी पण मला थोडस अमर फोटो स्टुडिओ बद्दल बोलायला खूप आवडेल कारण मला असं वाटतं की या एका नाटकाने नवीन प्रेक्षक घडवला सुद्धा नाटकासाठी इन जनरल की ते नाटक बघून इच्छा व्हायला लागली अनेकांना की नाटक बघण्यात किती मजा आहे आणि आपण आता हे नाटक बघितलं अजून काय काय नाटक आहेत मग जाऊन mm -hmm. एक्सप्लोर करूया तर अमर फोटो स्टुडिओ हा तुमच्यासाठी कसा अनुभव होता आणि mm -hmm. काय काय सरप्राईज तुम्हाला मिळाले लोकांकडून विलक्षण अनुभव होता म्हणजे एकतर नाटकाची ती प्रक्रिया आहे ना ती मला पूर्ण अनुभवता आली कारण म्हणजे त्या आधी मी मी ज्या नाटकांमध्ये काम करायचो त्या नाटकांची प्रक्रिया मी पाहिली होती hmm. पण इथे कसं होतं की इथे अगदी राईट फ्रॉम डिस्कसिंग द जर्न की कशाबद्दल आपण नाटक करणार आहोत इथपासूनच्या डिस्कशनपासून ते नाटक अख्खं रूपात बाहेर आपण पाहिलं तिथपर्यंतचा अख्खा प्रवास पाहिला hmm. त्या नाटकाचे गावोगावी परदेशातसुद्धा आम्ही शोज केले तो एक अनुभव माझ्यासाठी कमाल होता कारण त्याच्या आधी हरबिरेनचे फक्त पंचवीस प्रयोग करत होतो मी तर इथे तसं नव्हतं इथे आम्ही वी वीवर ओपन टू ॲज मेनी शोज ॲज वी कुड डू आणि त्याच्यात परत ही नवीन मंडळी सगळी होती आणि एन त्यांची एनर्जी वेगळी त्यांचा 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 एक शिकण्याची प्रोसेस बघण्यात पण वेगळी मजा होती निपुण किती छान वेगळ्या पद्धतीने बसवतो नाटक तेही मला कळलं आमेचे हिस्ट्री मला कळले सूरजच्या गमती जमती कळल्या म्हणजे अभिनयातल्या म्हणतोय मी सुद्धा आयुष्यात खूप आहेत ते पण त्यांची त्यांचा जो एक कामरादेरी देरी म्हणतो ना hmm. की ते ती त्यांची त्यांची कशी होती दिलदुस्ती दुनियादारीमुळे right. सखी आहे पूजा आहे सिद्धेश पुरकर होता आधी नंतर साईनाथ होता ही सगळी मंडळी यांचं सगळं आम्ही त्याचे तुला गंमत वाटेल की आम्ही कल्पना विचार करत होतो काय काय करते मी आधी निपुण आला hmm. निपुणला आपण सांगूया मग मनस्विनी आली त्यांनी सांगितलं की हो मनस्वी छान लिहील तर आपण तिच्यासमोर या सगळ्या कल्पना डिस्कस करूया मग आम्ही तिला सगळं सांगितलं की अशा अशा बऱ्याच गोष्टी पाहिजे शुड बी काय पटकन उठून एखादा माणूस गाणं गाईल किंवा ऑडियन्सशी इंटरॅक्ट होईल आणि तिने ते नाटक इतकं छान घेऊन आणलं होतं की त्याच्यानंतर मग ते त्याच्यात काय ॲडिशन्स करता येतील सबट्रॅक्शन्स काय करावे लागतील वगैरे सगळं बघून मग ते नाटक उभं राहिलं मग ते प्रयोगागणित कसं रंगत गेलं आधी कसे हे रिलक्टंट होते आपण पन्नास प्रयोग करूया का आपण किमान पन्नास तरी करूया वगैरे झालेली सुरुवात मग त्यांना जास्तीत जास्त प्रयोग करायचे होते आणि अगदी आतापर्यंत जिथे <coughs> शेवटचे काही प्रयोग अशा ऍड्स <coughs> वाचून लोक अस्वस्थ होत होते की oh. प्लीज नको शेवटचे म्हणू oh. नका बाकी काही चालेल हे किती कमर ॲब्सुल्युटली आणि आज आठ मे आहे सात मे दोन हजार तेवीस ला मी त्याचा शेवटचा प्रयोग केला होता त्यामुळे एक वर्ष झालं आज पण अजिबात वाटत नाहीये म्हणजे मला असं इट लिव्ह रेंट फ्री इन साधारण नाटक आहे आणि मला वाटतं ते इतकं रेलिव्हेंट होत आमची भाषा बोलणाऱ्या सुद्धा एक्झॅक्टली त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त मजा येते एक्झॅक्टली असं सगळं श्रेय आहे ना ते त्या मुलांना जात त्या लोकांनी खूप मेहनत घेतली आणि खूप मनापासून ते नाटक केलं त्यामुळे त्यांचे आणि आता काय आहे की मी स्वतःच असं म्हणतो की यू शूड कीप डुईंग मोर वर्क आणि ते इतके आता बिझी झाले आहेत सगळी मंडळी की त्याला एक कुठेतरी आपण थांबवणंसुद्धा आवश्यक होतं आणि ते सुद्धा त्यांना मला शिकवायचं होतं की आपण असंच एखादी गोष्टच कायम टांगती ठेवू शकत नाही वी हॅव टू गिव्ह एन एंड टू इट प्रॉपर एंड टू इट अँड एक काय म्हणतात त्याला एक प्रॉपर सलाम करायला पाहिजे त्याला सो तसं आम्ही ते थांबवलं सो वी वर आय एम सो आयम सम व्हेरी हॅपी अबाउट इट मुद्दा कारण नाहीतर नाहीतर काय माहिती ना ते खूप टेम्पटिंग असत प्रत्येक गोष्ट तुम्हाला लोक येतात लोकांना अजून हवाय पण आपण जर का ते थांबवलं नाही तर आपण पुढचा विचार नाही करणार सो वी नीड टू एंड इट आणि एंड इट प्रॉपरली त्याला एक मान दिला पाहिजे ग्रेसफुली एंड केलं पाहिजे मला थोडंसं परत हर्पेरियम कडे यायचंय <coughs> हर्बेरियमच्या निमित्ताने नाट्य निर्मिती झाली आणि आता या सध्या परिस्थितीत एखादं नाटक निर्माण करताना त्याची निर्मिती करताना मला विचारायचे काय चॅलेंजेस असतात म्हणजे बऱ्याच वेळेला नाटक बघताना आम्हाला प्रेक्षक म्हणून अजिबातच जाणवत नाही आम्ही तिकीट काढतो जातो मनोरंजन होतो आमच्या सगळ्या लाडक्या कलाकारांना जाऊन भेटतो <coughs> पण तो प्रयोग उभा करण्यामध्ये काय काय कोणाकोणाला काय काय करावं लागलं असेल ह्याचा कधीतरी कद, विचार होत नाही सो तुमच्या निमित्ताने मला जाणून घ्यायला आवडेल की नाट्य निर्मिती करण्यात काय काय एक्झॅक्टली चॅलेंजेस असतात खूप मोठी चॅलेंजेस असतात म्हणजे अगदी जर का फिनान्सेस hmm. बद्दल आपण फक्त एक पोर्शन त्याचं बघायचं ठरवलं तर ते अशा प्रकारचा बिझनेस आहे ना की ज्याच्यात वन टाईम इन्व्हेस्टमेंट नाहीये सो ती इन्व्हेस्टमेंट आहे ती प्रत्येक प्रयोगाला तुम्हाला थोडी थोडी करत राहावी लागते आणि तिथून थोडं थोडंसं जर का इन्कम येत नाही राहिलं तर तुम्ही त्या दिवशीचं पैसे सोडाच तुम्ही तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंटसुद्धा रिकवर करू शकत नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने ते फिनॅन्शियली वायबल करण्यासाठी त्याचा खूप मोठा व्यवस्थित विचार होणं खूप आवश्यक आहे दुसऱ्या गोष्टी दुसरी गोष्ट अशी आहे की आपला मूव्हिंग थिएटर आहे त्यामुळे आपल्याला एका ठिकाणी थिएटर म्हणजे दिनानाथला प्रयोग चालला तसं नाही येत त्यामुळे आपला सेट जो असतो तो आपल्याला इझिली मूव्ह करता येईल असा बनवावा लागतो ते खूप मोठ मोठी अडचण असते की दोन प्रयोग करायचे असले तर इथून आता तर खूपच डिफिकल्ट झाले म्हणजे आता तर इट इज नॉट यू कांट इमॅजिन एक दिनानाथचा प्रयोग केल्यानंतर गडकरीचा प्रयोग केला तुम्ही पोचाल की नाही याची शंका आहे कारण तुम्ही पोचाल कदाचित बाय करून पण सेट पोचू शकत नाही तरी करतात भरत जाधव प्रशांत आंबेडकर ही मंडळी या लोकांना मानलं पाहिजे ते त्याच्याचसाठी आणि त्यांची एनर्जीला सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना या, या खूप थोड्या थोड्याशा अडचणीच्या होतात आणि त्यातून जर का प्रेक्षकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही तर तो एक खूप मोठा एखादं एक चांगलं नाटक असतं उत्तम असतं गंभीर असतं लोकांना उठून गंभीर नाटक बघायचं नसतं ही एक आता मोठी अडचण झालेली hmm. आहे खऱ्या अर्थाने कारण अस्तित्व नावाचं नाटक मी आत्ताच बघितलं भरत जाधवचं इतकं अप्रतिम नाटक आहे पण थोडंसं सिरियस असल्यामुळे कदाचित लोक आणि भरत जाधव त्यांना त्यांच्या त्यांच्या याच्यात दिसत नाही कल्पनेप्रमाणे त्यामुळे हां त्यामुळे ते कदाचित जात नसे पण ह्या त्यांनी नाटक सफर होतं एखादं mm. चांगलं नाटक वर येऊ शकत नाही असंही वाटतं अशा अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि आणखीन एक म्हणजे ना मी हरबिरेम करण्यामागचा जो माझा प्रयत्न होता mm. ना की मुळात नाटक हे कशा पद्धतीनं सादर झालं पाहिजे त्याचं क्राफ्टिंग कसं असलं पाहिजे या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला जाणून घेण्याची गरज आहे मग त्या नाटकाचा एक सुरुवातीचा बिंदू आहे आणखीन त्याचा एक शेवटचा बिंदू आहे त्याच्यामध्ये सगळं घडणारं नाटक तुम्ही पूर्ण एक सर्कल कम्प्लीट करताय की नाही याचा विचारही व्हायला पाहिजे जो पूर्वीच्या नाटकांमध्ये व्हायचा सगळ्या सगळ्या कॅरेक्टर्सना ना एक प्रॉपर त्यांचं त्यांचं वर्तुळ पूर्ण व्हायचं तसं सुद्धा होणं आवश्यक आहे ही सुद्धा एक गोष्ट खूप महत्त्वाची असते नाटक करताना त्यामुळे ते कसं तुम्ही ब्रेकडाऊन करणार त्याचं इंटरव्हल पॉईंट कुठला असला पाहिजे सेकंड हाफ मध्ये तो नाट ते नाटक कसं वर गेलं पाहिजे पहिल्या हाफपेक्षा या सगळ्या गोष्टी अभ्यास करण्यासाठी म्हणून आधीची नाटकं वाचणं गरजेचं आहे पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून मी खरं तर ते पाच नाटकांचा उपक्रम करून पाहिलं की आपल्याला पण कळू देत ना की कशा पद्धतीनं ना, नाटक निर्मिती तेव्हा व्हायची कशा पद्धतीनं प्रेक्षक हे स्वीकारायचे का स्वीकारायचे हे सुद्धा कळलं सो ह्या so, सगळ्या अभ्यासाच्या गोष्टी आहेत आणि ते होणं गरजेचं आहे पण असं मला वाटतं आत्ताचं प्रेक्षक <coughs> खास करून नाटकाला ना येणारा मराठी किंवा मराठी कोणी hmm. कशा पद्धतीचं असं असं तुम्हाला वाटतं किंवा तुमचे काय ऑब्झर्वेशन नाही मी आत्ता सी त्याच्यावरती अधिकारवाणीने मी आत्ता बोलू शकत नाही याचं कारण नाही म्हटलं तरी समाज एक दोन वर्ष तरी आत्ता थोडंसं कनेक्ट त्याच्याशी तुटलेलं आहे त्या प्रेक्षकांशी डायरेक्ट जो होता तो पण मी अमर फोटो स्टुडिओ करत होतो तोपर्यंत तर मला असं वाटत होतं की प्रेक्षकांना वेगळं काहीतरी पाहण्याची आव आवड असते hmm. त्यांना जर का तुम्ही ज्या रुटीनमध्ये चाललेल्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला तर लोकही येतात थोडंसं त्यांना विनोदी अंगाकडे जाणारं पाहिजे असतं आणि त्याच्यात ट्रॅजेडी लोकांना शक्यतोवर बघायला आवडत नाही म्हणजे पीपल वूड वॉन्ट टू एंड सी दॅट एंड इन अ व्हेरी हॅपी वे या सो ह्या गोष्टी कदाचित आणि ते हे कित्येक वर्षांपासूनच आहे खरं तर फक्त काय म्हणतात तर की माणसं माणसांचे विचार तेच आहेत आपण फक्त म्हणतो बाकीच्या आजूबाजूच्या गोष्टी आहेत ना पॅराफर्नेलिया जो आहे ना तो आहे पण बाकी माणसं तीच आहेत आणि त्याच अपेक्षा आहेत लोकांच्या मूलभूत स्वभाव तोच आहे तो, तो बदललेला नाहीये <laughs> नाटक सुद्धा झालं एक गोष्ट अजून मला विचारायची आहे ती <coughs> आता आपण रेडिओ स्टेशनमध्ये आहोत आणि मला असं कळलंय की रेडिओ जॉकी या एका रोलबद्दल सुद्धा तुम्हाला प्रचंड उत्सुकता आहे तुम्हाला आवड आहे तर मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवड अगं मी ना तेव्हा खूप प्रवास करायचो आणि रेडिओ ऐकत ऐकत माझा किती की दोन तीन वर्ष तरी नक्कीच अवंतिकाचा अख्खा काळ जो आहे तो मी पूर्ण गोरेगावापासून ते अवंतिकाच्या सेटवर पोचेपर्यंत माझे आर जे एस जे होते ना ते माझे मित्र होते त्यामुळे <laughs> ते मला ते गप्पा मारायचे आणि मी मला असं क कुतूहल वाटायचं परत एकदा की हे आम्ही कसं आहे आम्ही जेव्हा ऍक्टिंग uh, करतो तेव्हा ऍटलिस्ट तिकडे कॅमेरामॅन नसतो hmm. कोणी माणसं असतात जी आपला इमिडिएट रिस्पॉन्ड करतात right. सीन कसं झाला डिरेक्टर सांगतो किंवा नाटकात सुद्धा प्रेक्षक असतो तिकडे सांगणारा पण ही आर मंडळी एका बंद स्टुडिओमध्ये बसतात त्यांच्यासमोर फक्त एक माईक असतो काही असे कन्सोल असतो आणि ते तिकडे त्या कन्सोलवरती गाणी लावतात आणि <laughs> ते कसं इंटरॅक्ट होतात आणखी ते, ते, ते असं वाटते की अरे मायाशी गप्पा मारते आणि मग आता बरोबर मला असं वाटत असं की इकडे काय ट्रॅफिक आहे तोपर्यंत बरोबर ट्रॅफिकचं काहीतरी एक hmm. तुम्ही तुमची अनाऊन्समेंट करता तर या सगळ्या गोष्टी मला खूप कौतुक वाटायचं की हे कसं करू शकतात किंवा हा जो सूर आहे जो तुमचा स्टुडिओमध्ये असतो तो एका बंद स्टुडिओमध्ये सुद्धा इतका इंटरॅक्टिव्ह सूर कसा का काय लागू शकतो तुमचा तर याच्याविषयी मला कुतूहल होतं म्हणून मी आर सुद्धा केलं वर्ल्ड स्पेस सॅटेलाइट रेडिओवरती बट दॅट वॉज ॲक्च्युली अ व्हेरी काय सेलिब्रिटी स्पेशल शो होता मला असतं अजून एकदा आता हे है, दिस हॅज टू कम बॅक सुनील आपण करूया एक स्पेशल मला तर खूप मजा येईल प्लीज आता या बोलताना इतकं छान बोललाय तर मला ऍज अ पर्सन इतकं भारी वाटतंय mm. म्हणजे आता जरी हा ऑडिओ व्हिडिओ इंटरव्ह्यू असला तरी अदरवाईज माझा जो शो असतो तिकडे देर इज नो कॅमेरा किंवा कोणी एक्स्ट्रा माणसंच नसतात जसं तुम्ही म्हणाला तसंच असतं आणि मी खूप रिलेट केलं कारण ऍक्च्युअली हा विचार अ रेडिओ जॉ की तुम्ही करत असता कुठेतरी की जेव्हा तुम्ही ट्रॅफिक अपडेट देत तेव्हा तुम्ही विचार करताय की ही व्यक्ती किती कंटाळली असेल ट्रॅफिकला मग ह्याच्या स्लो गाणं नको मग थोडस अशा oh, oh. पद्धतीचं वाजवूया की त्या व्यक्तीचं लक्ष डायव्हर्ट होईल किंवा नंबर ऑफ आणि मला तसं इतकी वेगवेगळी माणसं रोज फोन करतात की कधी कधी मलाच नवल वाटतं की यार मी या ही व्यक्ती कोण आहे यांनी मला कधी बघितलं नाहीये <laughs> मी यांना कधी बघितलं नाहीये पण फोन करून काहीही शेअर करण्यासाठी ती पुढे असतात उत्सुक असतात ही खूप so, भारी गोष्ट आहे मला असं वाटतं आम्ही इथे मॅनिफेस्ट करतोय की सरांसोबत एक स्पेशल शो तर झालाच पाहिजे आम्हाला खूप आवडेल डेफिनेटली ह्याच एक खूप गमतीशीर को इन्सिडेंट मला तुम्हाला सांगायचं आहे की ह्याच oh. स्टुडिओमध्ये गेल्या मला वाटतं जून जुलै मध्ये सौमित्र सर आणि मिलिंद सर बसले होते आणि आम्ही गारवाबद्दल भरपूर बोललो म्हणजे मी माझ्या आयुष्यातलं ते स्वप्न पूर्ण करून टाकलं की जी गाणी मी ऐकत होते आतापर्यंत आणि मी फॅन होते ति बनवलेत बनवले त्यांना मी भेटून झालं त्यानंतर गारवाचा कार्यक्रम झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये मला तुम्हाला भेटता नाही आलं आता फायनली ती संधी मला मिळालेली आहे आपण जरी आता उन्हाच्या असलो hmm. मे महिन्यात तरी लवकरच पावसाळा येणार आहे आणि आमच्यासाठी पावसाळा तेव्हाच येतो जेव्हा गारवा वाजवण्याची इच्छा आम्हाला होते दॅट इज द स्टार्ट ऑफ पावसाळा फॉर प्लीज मला गारवाबद्दल थोडस काहीतरी सांगा आणि कसं हे इतकं ताजं आणि You can see मी यू आता स्वतः किती बोलताना तुम्ही कसं तुम्हाला त्याबद्दल अरे खूप आनंद होतोय सी ते होत असताना ना कल्पना नव्हती ना कारण आल्बम नावाचा प्रकार तेव्हा जस्ट वरती येत होता म्हणजे तो अल्बम आल्बम खूप हिट झाला होता राजश्रीचा छुई मूई सी होतो तर तो तो आल्बम झाला होता आणि त्याच्यावरचा व्हिडिओ वगैरे बघायचो आम्ही कारण त्याच्या आधी छायागीत बघण्याची सवय होती ना आपल्याला आणि असं फक्त प्रायव्हेट अल्बमचा एखादा व्हिडिओ येतोय असं माहीत नव्हतं त्यामुळे एक्झॅक्टली कसं रिसीव्ह होणार आहे कुठे प्ले होणार आहे हे काहीच माहीत नव्हतं आणि म्हणून ते तो त्यांचा प्रयत्न होता की आता तुम्ही जर का हिंदी केलं तर आता मराठीसुद्धा तुम्हाला करावं लागेल आणि मग त्यांनीच ठरवलं होतं की आम्ही मराठी आधी हिंदी करू मग तुमचा मराठी आणि म्हणून त्यांनी तो गारवा केला आणि त्याच्यात ऍक्च्युअली त्याचा आधी सचिन खेडेकर डिरेक्शन करणार होता म्हणजे सचिन किशोर आणि मिलिंद हे तिघ जण खूप जवळचे मित्र आहेत आणि त्यांनी असं ठरवलं होतं की अरे आपण सुनीलला विचारूया आणखीन सुनीलवरती पिक्चराईज करूया आणि ते, ते करूया वगैरे असं सगळं त्यांचं प्लॅनिंग झालं आणि मला विचारलं की करशील का म्हटलं की का नाही करणार एक तर मला गाण्याची आवड आहे मिलिंद एकतर फॅब्युलस गातो आणि त्याचा आपण मी त्याचा फॅन आहे किशोरचा फॅन आहे किशोर म्हणजे सौमित्रचा तर आप मी का नाही करणार आणि मग ते गाणं ऐकलं तर इट वॉज ऑल गान्स म्हणजे असं वाटलं की चला आता आपल्याला करायलाच पाहिजे हे मग फिल्म सिटीला आणि तो करेक्ट तसाच काळ होता असं मेच्या सुमारासच वगैरे केलं होतं फिल्म सिटीला जर का तू तर हेलिपॅडला गेलीस ना तर तिकडे असंच एक वातावरण ढगाळ झालेलं वातावरण आहे आणखीन छान संध्याकाळ कारण ॲक्च्युली त्या दिवशी थोडंसं शूटिंग आमचं डिले पण झालं नऊ असं सुरू झालं होतं पण ऊन खूप वाढलं म्हणून मग ते उन्हात काही गोष्टी करता येईना असं करत करत वेळ घालत घालत ती संध्याकाळची वेळ आली जेव्हा मस्त लाईट होता आणखीन तो क्रेनचा जो शॉट आहे टिपिकल तो त्यांनी शूट केला आहे मग त्याच दिवशी रात्री आम्ही त्याच दिवशी आम्ही इमॅजिन कर आम्ही थंडीत बसलो आहे असंही आम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये इनॅक्ट करायचं होतं तर हे सगळं मला अजूनही स्मरत आहे आणखीन स्मिता बन्सल तिला ते प्रत्येक गोष्टी मी समजावून सांगत होतो hmm. गारवा म्हणजे काय <laughs> किंवा पाण्यावर सर 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 पार आता म्हणजे पारवा म्हणजे काय तर या सगळ्या गोष्टी तिला समजावत समजावत मग आम्ही ते गाणं केलं आणि तो मनीष खंडेलवाल मला वाटतं आमचा डिरेक्टर होता तेव्हा रजत बर्जात्याबरोबर बसून आम्ही रात्रभर ते एडिट केलं गाणं म्हणजे रजतबरोबरच्या आठवणी राजश्रीमधून त्यामुळे रजत सर सरांच्या घरून येणारं जेवण hmm. मजा 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 होती आणि त्याच्यानंतर तो रिलीज झाल्यानंतर मात्र जो काही त्याला जे काही त्याला ॲप्रिसिएशन मिळालं आहे ते आम्ही कोणीच इमॅजिन केलं नव्हतं आणि ते अजूनही मिळतं आहे तितकंच प्रेम लोकांना वाटते त्याच्याविषयी <coughs> कमाल वाटते मला की आपल्या हातून अशी गोष्ट झाली म्हणजे खरं तर माझा सहभाग फक्त त्याच्यात इनॅक्ट करण्याचा होता पण तरीसुद्धा ॲट्रिब्यूट म्हणून मलाही चिकटवलं जातं की गाणवाच्या <laughs> याच्यात ह्याचाही हात आहे पण शेवटी ते गाणं आणि त्याचं संगीत जे आहे ना इतकं सुंदर लिहिलं आहे आणि इतकं सुंदर गायलं आहे ते मिलींनी की त्याची आणि काही काही गोष्टी अशा असतात सर म्हणजे मला असं खूप वाटतं की ज्या बघितल्यानंतर वाह तर निघतच किंवा कौतुक तर करावं असं वाटत पण सगळ्यात जास्त थँक्यू म्हणावं वाटतं की थँक्यू के तुम्ही <laughs> केलं ते की आम्हाला अनुभव घेता आला मला वाटतं गारवा फॉर एव्हर माझ्यासाठी तो अल्बम राहणार आहे की थँक गॉड की कोणीतरी हा विचार केला आणि हा अल्बम सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि हा अल्बम झाला कारण आता तो फॉर आहे आमच्यासोबत आणि मला इतकं भारी वाटतय की मला मी वेट करते की कधी पावसाळा सुरू होईल आणि कधी मी गारवा पुन्हा एकदा वाजवेन कारण ती गाणी जुनी होतच नाहीत देर इज नो चान्स असं वाटतं ती काल केलेली आहेत <coughs> खास या पावसाळ्यासाठी त्यामुळे मला खूप भारी वाटलं की हे गारवा कनेक्शन पण पुन्हा एकदा झालेलं आहे माझ्याकडे एक, एक सीडी आहे गारवाची ज्याच्यावरती दोघांच्याही ही सह्या मी घेतलेल्या तिसरी सही तुमची असणार आहे आज अरे आय व्हेरी एक्सायटेड माझ्या आयुष्यातला वन ऑफ द बेस्ट मोमेंटोज असणार आहे हा गारवाची सीडी मलाही बघायला आवडेल येस फॉर शुअर पुढचा एक छोटासा प्रश्न हा आहे म्हणजे आम्ही सगळ्यांना कलाकारांना विचारते कारण मला त्याच्यातून खूप शिकता येतं की एक कलाकार म्हणून तुमच्या अशा काही तुमची अशी काही खास मूल्य आहेत का जे तुम्ही इतकी वर्ष काम करताना नेहमीच सातत्याने जपलीत किंवा तुम्ही कोणत्याही कामाला अप्रोच करताना ती मूल्य नेहमी जपतात हो एकतर सचोटीने काम करणं मला वाटतं खूप महत्वाचं आहे आणि त्या त्या मोमेंटला तुम्ही त्या त्या कामामध्ये इन्वॉल्वड असणं खूप गरजेचं आहे हे मी पाळतो आहे कायमच पाळत आलो म्हणजे तुम्ही नाटकाचा प्रयोग असला तर तुम्ही जेव्हा ती तिसरी बेल वाचते त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी बाकी विसराव्या लागतात कोणाच्या तारखांचे घोळ तुम्ही घातलेत कोणाचे पैसे यायचे राहिलेत किंवा घरी काय चालू आहे घरी कशावरून आपण भांडवणार या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाजूला ठेवाव्या लागतात इन द सिमिलर फॅशन तुम्ही जरी का सेटवरती असलात तरीसुद्धा तुम्हाला ना सेग्रिगेट करता आल्या पाहिजेत गोष्टी कशाला किती वेळ द्यायचा आहे आणि कशाला आपण जास्त आत्ता कॉन्सन्ट्रेट करायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे असं मला वाटतं ते मी करत आलो त्याच्यानंतर माझी ज जो माझा मुद्दा कोणालाच फार पटत नाही की तुमच्या कामातून तुम्हाला काम मिळालं पाहिजे तुमच्या प्रमोशनमुळे तुमच्या तुम्हाला काम मिळण्यापेक्षाही मी जर का चांगलं काम केलं आहे तर माझं ते चांगलं काम बघा आणि मला काम द्या असं एक माझा ॲटिट्यूड असतो किंवा रे असा एक माझा विचार असतो की मी सांगणार तुम्हाला की अरे मी तुमच्याकडे काम करेन मी उत्तम काम करेन हे म्हणणं गैर नाही आहे पण त्याच्यासाठी मी मी काम मिळवण्यासाठी ना नाही मी असं म्हणेन की मी उत्तम काम करतो हे माझं काम आहे ते बघा आणि मला काम द्या मी आता आता ऑडिशन्स द्यायला नाही म्हणतो तरी लोक म्हणतात की अरे काय ऑडिशन त्यांना कसं कळणार त्यांना कसं कळणार त्यांचा प्रॉब्लेम नाही आहे का मी जर का इतके वर्ष काम केलं आहे आणि जर का हा काल आलेला माणूस आहे त्याला जर का माहीत नाही आहे मी आणखी माझं काम माहिती नाही आहे तर मग माझं ती माझी चूक आहे का त्याची चूक आहे ही शूड बी वेल डन इन इज होमवर्क ना असं माझं एक स्वतःचं एक प्रिन्सिपल किंवा तत्व आहे त्यामुळे मी त्या गोष्टी करत नाही मी कामातूनच काम मिळवण्याच्या मागे असतो जितकं मिळेल तितकं आपलं आणि आप जे मिळेल ते मन लावून करायचं बस ती आहे तर तुम्ही मालिका नाटक आणि सिनेमा म्हणजे तिन्ही मीडियम जर माध्यम जर आपण बघितलं त्यात काम केलंय बरेच वेळेला हे पॉडकास्ट अशी अनेक माणसं बघतात जी या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेग येऊ इच्छित असतात आणि त्यामुळे काही प्रश्न मी खास त्या दृष्टीने विचारते त्यातला हा प्रश्न आहे की ही तिन्ही माध्यमं जर घेतली तर एखाद्या व्यक्तीला जर या माध्यमाला अप्रोच करायचं असेल तर त्या व्यक्तीमध्ये एका मालिकेला अप्रोच करताना काय गुण असावा माणूस म्हणून सो दॅट त्यांना तिथे काम करणं इझी जाईल नाटकासाठी काय असावा आणि फिल्मसाठी काय असावं मला असं ते ह्या तीन माध्यमांमध्ये बायफरकेट नाही करता येणार मला असं वाटतं की जो लेखक असेल त्यांनी लेखनासाठी प्रयत्न केले पाहिजेत मग ती कथा छोटीशी असेल ती मालिकेसाठीची असेल ती चित्रपटासाठीची असेल शॉर्ट फिल्मसाठीची असेल किंवा वेब सिरीजची असेल हा नंतरचा मुद्दा आहे तुम्हाला जर का लिहायचं असेल ना तर तुम्ही लेखक म्हणून या सगळ्या ठिकाणी जाऊ शकता आणि तुम्ही लेखक म्हणून प्रयत्न करा त्याचे क्राफ्टिंग प्रत्येकाचं वेगळं आहे ते तुम्हाला नंतर शिकता येईल पण तुम्ही लेखनासाठी जर का तुम्हाला लिहायचं असेल चांगलं तर तुम्हाला तुमचं उत्तम वाचन असलं पाहिजे तुम्ही इतरांचं काम वाचलं पाहिजे इतरांच्या सुद्धा ते सुद्धा वाचलं पाहिजे तुमच्या कंटेम्पररी लेखकांचंसुद्धा ऐकलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जर का तुम्हाला अभिनय करायचा असला तर तुम्ही अभिनय करा तुम्ही मनापासून अभिनय करा तुम्ही तुमची भाषा तुमचं डिक्शन कसं सुधारेल ते पहा तुम्ही सुद्धा जास्त पहा ॲक्टर लोकांचं वेगवेगळे वेग 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 अप्रोचेस पहा त्यांचे right. तुम्हाला हे अवेलेबल आहेत आता ऑटोबायोग्राफीज किंवा त्यांची पुस्तक आहेत ती वाचा सिनेमॅटोग्राफर व्हायचं असेल तर तुम्ही सिनेमॅटोग्राफी आता तर तुम्हाला वर्ल्ड सिनेमॅटोग्राफी दिसू शकते hmm. तर तुम्ही वर्ल्ड सिनेमॅटोग्राफीबद्दल जाणून घ्या जे काही तुमच्याकडे अवेलेबल कॅमेरा असेल त्यातून काहीतरी बनवण्याचं क्रिएट करण्याचा तुमच्या तुमच्या परीने प्रयत्न करा त्याच्यानंतर ते ठरेल की तुम्ही मालिका करणार आहात का तुम्ही वेबसिरीज करणार आहात का तुम्ही सिनेमा करणार आहात ते नंतरची गोष्ट आहे पण आधी बेसिक तुम्हाला जे आवश्यक आहे त्या गोष्टींकडे लक्षपूर्वक ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा पुढे तुमचं आणि मग झोकून द्या तुमच्या कामामध्ये तुम्ही बरोबरच ठिकाणी पोचाल मला हे स्पिरिटच खूप आवडलं की गृहपाठ झाला त्यानंतर विचार नाही करत बसायचं की मग मी एवढं करेन पाच टक्के करेन की दहा टक्के करेन मग खूप भारी कारण तुझ्याकडे आता सगळेच प्रकारचे हे hmm. दिसतात बघ ना म्हणजे आता नटांमध्ये बघशील तू तर जो आपला मनोज त्रिपाठी ना नाही मनोज वाजपेयी नाही पंकज त्रिपाठी तो काय करत होता आणि तो आता कुठे आहे तो काय करतोय त्यांनी काय असं ठरवलं होतं का की मी फिल्म्स करणार नाही मी अशाच प्रकारचे फिल्म्स करणार नाही तुम्ही डॉक्टर लागूनचं उदाहरण घ्या जे डॉक्टर होते चाळीसाव्या वर्षी त्यांना वाटलं नाटकात काम करायचंय म्हणून ते नाटकात आले आणखी ते कुठल्या कुठे त्यांनी काय काम करून ठेवलं आहे इतकं मोठं सो so, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव तुम्हाला दिसतील आणखीन या शाहरुख खान सिरियलपासून सुरुवात झाली hmm. ना पण कुठे आहे आता तो सो असं तुम्ही स्वतःला ते ठरवू नका मला असं वाटतं की तुम्ही अभिनय करायचा ना तर अभिनयासाठी लागणारे जे ॲट्रिब्यूट्स आहेत ज्या गोष्टी आहेत hmm. त्या आत्मसात करा आणि ते तुम्ही करत राहा सातत्याने तुम्ही आत्ता कदाचित तुमच्या बिल्डिंगमध्ये एकांकिका स्पर्धेमध्ये काम किंवा काम करत असाल गणपतीच्या सोहळ्यामध्ये तिथून तुम्ही अजून तुमच्या एरियातला एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्याल तुम्ही पुण्यात असाल नाशिकमध्ये असाल नागपूरमध्ये असाल कुठेही असाल तिकडे तुम्ही जे जे करताय ते चांगलं करत राहा तिथून तिथून तुमचा मार्ग तुम्हाला सापडत राहील ती नदी जी सुरुवात होते ना ती अगदी छोट्याशा एका बारीक एक धारेने सुरुवात होते hmm. नंतर ती खाली येईपर्यंत खूप मोठी होते सो so, तस तस सुरुवात करा मोठा व्हाल तुम्ही सर तुम्ही इतकी वर्ष <coughs> काम करता येईल वेगवेगळ्या लोकांसोबत काम केलेलं आहे या क्षेत्रामध्ये आणि इतकी <coughs> इतकं काम केल्यानंतर स्वतःला रेलिव्हट ठेवलेलं आहे अपडेटेड ठेवलेलं आहे आताही जर तुम्हाला नवीन माणसांसोबत काम करायला सांगितलं तर तुमच्यामध्ये ती क्षमता आहे की तुम्ही ते फ्लेक्झिबल आहात की तुम्ही त्यांच्यासोबत जुळवून घेऊन काम करू शकता Absolutely. या संपूर्ण प्रवासामध्ये या क्षेत्राबद्दल असे काही तुम्ही कानाला खडे लावलेत का किंवा काही गोष्टी ज्यांची खुणगाट तुम्ही स्वतःसोबत बांधून घेतलीत uh, ते त्या त्या वेळेला मला असं वाटतं की आपण खुणगाठ बांधत जातो म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्सक्यूज मी म्हणजे सुरुवात केली तेव्हा दोन दोन तीन तीन नाटकं उगीच करत राहणं हव्यासापोटी mm. तसं करू नये एका वेळेला एकच काम करावं हेही आम्ही जेव्हा सुरुवातीला जेव्हा दोन दोन तीन तीन नाटकं करत होतो आणि त्यांचे जेव्हा क्लासेस होत होते दोन निर्मात्यांचे तर हे झाल्यामुळे आपल्याला आवडतं नाटक कदा कधीतरी सोडावं हो लागतं अशा mm. गोष्टीसुद्धा झालेल्या आहेत मालिकांमध्ये मा सुद्धा तुम्ही जर का एकच मालिका करताय तर दुसऱ्या मालिकेची लोकं तुम्हाला विचारतात तुम्हाला नेहमीच शेजारच्या टेबलवरचं अट्रॅक्टिव वाटतं पण मला वाटतं तुम्ही तुमच्या तुमच्या टेबलवरचं जे मागवलं आहे ते आनंद घ्या पुढच्या वेळेला याल तेव्हा हो पुढच्या त्या त्या टेबलवरचं मागवा त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ही खुणगाठ बांधलेली आहे मी आणि म्हणून मग मी ते तशाच पद्धतीनं काम करतो मी जास्त हव्यास करत नाही मी जर का मालिका करत असलो आणि माझी एखादी फिल्म गेली तरी मला त्याचं मी वाईट वाटतं की आपण का नाही करू शकलो पण म्हणून मी इथे काम कमी करणार नाही मी इथलं काम पूर्ण करणार मी मालिका सोडीन असं मी कधी करणार नाही अर्ध्या वाटेवरती कुठे कोणाला कधी सोडू नये त्यामुळे मालिका सुद्धा तुम्ही जर का करत असला तर ती पूर्ण करा येईल येईल आणि जरासा पेशन्स बाळगा पेशन्स खूप महत्वाचा आहे ते कधी तुम्हाला यश मिळेल सांगता येत नाही <laughs> शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला जेव्हा आपण कोणत्याही माध्यमातून आम्ही बघतो सर एक एक सकारात्मकता जाणवते ऍज अ पर्सन <laughs> आता सुद्धा आपण स्टुडिओ मध्ये बसलो मी तुम्हाला पहिल्यांदा भेटते <laughs> पण मला असं वाटत नाही की मी तुम्हाला पहिल्यांदा भेटते म्हणजे मला वाटतं तितकी इज तुमच्या साईडनी तुम्ही निर्माण केले त्यामुळे मी इतकं बोलू शकते <laughs> म्हणजे नॉट जस्ट बिकॉज हा इंटरव्ह्यू सेटअप आहे किंवा <laughs> पॉडकास्ट आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी ती सकारात्मकता कुठेतरी मला पण जाणवते मलाही वाटतंय की ही व्यक्ती माणूस म्हणून किती छान आत्ता वाटते आपल्याला की ह्यांचा अप्रोच किती छान आहे किंवा या सगळ्या गोष्टी तर एक चांगला कलाकार होण्यासाठी एक चांगलं माणूस असणं किती गरजेचं आहे खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे मला असं वाटतं की कुठले तुम्ही कलाकार असा की तुम्ही सीईओ असा किंवा तुम्ही एखादा कामगार असा तुम्ही माणूस म्हणूनच चांगले असायला पाहिजे तुम्ही माणूस म्हणून चांगले असलात ना तर आजूबाजूचं सगळं बदलतं तुम्ही एकदा माणूस चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करून बघा खूप डिफिकल्ट आहे आत्ताच्या काळात तर खूप डिफिकल्ट आहे पण मग सोप्या गोष्टी कशाला करताय तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही डिफिकल्ट गोष्टीच करायला पाहिजेत आणि हे चांगलं माणूस होणं हा प्रयत्न तुम्ही करा मला असं वाटतं की तुमच्या बाजूचं जग बदलेल किती भारी मला असं वाटत जो शोधत असतो की ह्याच्यातून मला काय मिळालं तर मला डेफिनेटली अनेक गोष्टी मिळाल्या पण त्यातली हायलाइटिंग गोष्ट ही होती की ऍट एंड प्रयत्न चांगला माणूस होण्यासाठीच आहे आणि त्या सोबत आपण ऍज अ कलाकार घडत जातोच आहोत अ बाय प्रोडक्ट इन्स्टेड ऑफ वाईस काय माहिती ना स्मार्टनेस आणि चांगला माणूस याच्यात परत गल्लत होता का म्हण म्हणजे तुम्ही स्मार्ट असायलाच हवं म्हणजे तुम्ही असं म्हणत नाही की तुम्ही चांगला माणूस आहात म्हणून तुम्ही सगळ्याच कोणीतरी तुम्हाला सांगतो की अरे हा मोबाईल hmm. आहे hmm. ना हा वीस हजार रुपयाला तू घे आणि तुम्ही आपलं बरं ठीक आहे असं तुम्ही जिथे स्मार्टनेसची गरज आहे तिकडे तुम्ही स्मार्टच असायला हवं पण चांगला माणूस म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही एकमेकांबद्दल कंपॅशनेट असणं तुम्ही एकमेकांशी चांगलं वागणं प्रत्येक वेळेला कोणीतरी काहीतरी सांगितलं की त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण न करणं की अच्छा हा आता सांगतोय मला तर वाटतं गंडवतोय हा हा एक ॲटिट्यूड जर का तुम्ही कायम ठेवलात mm. तर तुम्ही कसे चांगले माणूस व्हाल मला असं वाटतं की पहिल्यांदा तुम्ही द्यात आला एक संधी mm. तो जे सांगते ते शंभर टक्के खरं असेल अशी नंतर कळेल अशा नंतर कळल्यावरती तुम्ही तुम्ही वागणार नाही त्याच्याशी तुम्ही चांगले mm. आपोआपच बट म्हणून mm. तुम्ही, तुम्ही चांगले वागला नाहीत तर ती तुमची रिॲक्शन असेल टू हिज बॅड बिहेव्हिअर इट डझंट मेक यू अ बॅड पर्सन ना बट यू शुड बिहेव्ह नाईसली तुम्ही चांगले वागा लोकांशी तुम्ही चांगले

तर काय त्यांचं गाणं म्हणू की माझं बरं मी मी माझं एक श्री तशी सहू नावाच्या नाटकात मी गाणं गातो गायचो आता ते गाणं गाऊन बघतो जमेल तर <coughs> अमृता सुभाष होती माझ्याबरोबर आणि की आम्ही दोघ जण ते सोलो सोलो नाही ड्युएट गायचो आणि त्याच्यावरती कर्टन पडायचं बऱ्याच वेळेला वन्स मोर यायचं मग कर्टन उघडून वन्स मोर घ्यायचो वगैरे सर सर शिरवे घेऊन या वा वेडा पाऊस वारा आनंदाचा पाऊस माझ्या अंगणी पडावा माझ्या अंगणी पडावा सरसर शिरवे घेऊन यावा वेळा पाऊस वारा आनंदाचा पाऊस माझ्या अंगणी पडावा माझ्या अंगणी पडावा ओल्या ओल्या न भातळी मिठीत ओले व्हावे थेंब थेंब गालावरचे चुंबित मीच झुलावे वेडा गंधित वारा पानो पाणी गावा आनंदाचा पाऊस माझ्या अंगणी पडावा माझ्या अंगणी पडावा शिरवे घेऊन यावा वेळा पाऊस वारा आनंदाचा पाऊस माझ्या अंगणी पडावा माझ्या अंगणी पडावा अंगणी पडावा माझ्या अंगणी पडावा अंगणी पडावा माझ्या अंगणी पडावा आता वाटतं कर्टन पडणार आहे आणि काय पण खूप भारी थँक्यू थँक्यू सो मच सर की तुम्ही एका नाटकातलं गाणं गायलात मला असं oh. वाटतं हा सुद्धा आमच्या सगळ्यांसाठी खूप पहिला अनुभव आहे आणि एक नवीन नवीन इंटरव्ह्यू पॉडकास्ट आपण करायला पाहिजे फक्त तुमच्या नाटकांबद्दल आपण बोलू आणि तुम्ही त्याच्या आठवणी आमच्यासोबत शेअर करा कारण जसं तुम्हाला आता नॉस्टॅलजिक वाटलं आणि तुम्ही इतकं छान स्माइल केलं तुमच्या तुमच्या आठवणी ताज्या झाल्या तर आम्हाला सुद्धा फार आवडेल या आठवणीचा भाग व्हायला जरूर डेफिनेटली सो एक का आहे हा एपिसोड नाटकाचा आठवणीचा आणि एक आहे सर जेव्हा आजी बनणार आहेत तो <coughs> आहे <मैंने> त्यामुळे <coughs> दोन पुढच्या गोष्टी मी इथेच ठरवून टाकलेल्या आहेत पण थँक्यू सो मच सर थँक्यू ज्ञानेश्वरी आणि तुझं कऊतुक करायचं वाटतं की इतकं छान तू मराठी बोलतेस आणि खूप म्हणजे तुझंही वाचन चांगलं दिसतंय असं लक्षात येतंय त्यामुळे कीप इट अप असंच चांगलं बोलत राहा आणि जर का जितकं चांगलं मराठी बोलशील ना तितकंच चांगल्या बाकीच्या सर आणि स्वरगंधर्व सुधीर फडके नावाचा चित्रपट ऑलरेडी रिलीज झालेला आहे तर जितक्या जणांनी बघितला नसेल तितक्या जणांनी अगदी आवर्जून बघा मी सोशल मीडियावर सुद्धा ही गोष्ट टाकली होती की अर्थात सगळ्यांना घेऊन जा पण जर तुमच्या घरी आजी आजोबा असतील तर त्यांना घेऊन हा चित्रपट बघायला जा खूप भारी अनुभव असेल <laughs> मला असं खूप डेस्परेटली कारण त्यांच्या सगळ्या आठवणी ताज्या होणार आहेत आणि ते त्यांच्या वेळच्या अनेक आठवणी तुमच्यासोबत शेअर करतील आणि इट विल भाषेत yes, आजी आजोबा त्यामुळे प्लीज त्याचाही अनुभव घ्या आणि सर थँक्यू सो मच तुम्हाला तुमचं अजून भरपूर काम बघण्याची खूप इच्छा आहे कारण तुमची सकारात्मकता इज इन्फेक्शियस त्यामुळे थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू व्हेरी मच रेडिओ मिरची वरती मला वाटतं मी पहिल्यांदा झालो थँक्यू मला तुम्ही इन्व्हाइट केलं आणि तुझ्याशी गप्पा मारायची संधी मिळाली थँक्यू सो मच मला संधी मिळाली थँक्यू सो लच थँक्यू थँक्यू